कुराणचा अभ्यास केला. एक दुसऱ्याला समजला पाहिजे आणि आजच्या या कार्यक्रमाचा उद्देश याच आहे. ज्याच्यामध्ये चांगलं वाटत असेल तर तुम्ही घ्या, तुम्हाला वाटत असेल की नाही बरोबर नाही सोडून द्या. परंतु सत्य काय हे आपण शोधलंही पाहिजे, पोचलंही पाहिजे. राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंनी म्हटलं होतं सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्यांनी सांगितलं की मोहम्मद झाला जहा मर्द खरा. दोन पोवाडे लिहिले, एक शिवाजी महाराजांना, दुसरा गेला मोहम्मद पैगंबर. आणि म्हटलं मोहम्मद झाला जहा मर्द खरा, त्या गेले संसार सत्यासाठी. खोटा धर्म सोळा सांगे जगताला, जीव घातला हिशाब, जीव घातला हिशाब. कोणी नाही श्रेष्ठ, कोणी नाही दास, जात प्रमा दास खोडी बोली. हे जात जातपताची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेविरुद्ध बंड करून ज्योतिरावांनी हे सांगितलं. आणि सांगितलं की सर्वात अगोदर मोहम्मद पैगंबर साहेबांनी हे केलं, त्यांचंच कार्य आहे. आणि एका निर्मिकाची भक्ती, एक निर्मिक त्याची भक्ती करा, त्याची उपासना करा. संदेश आपण समजून घेतला पाहिजे. हा संदेश काय आहे की या विश्वाची रचना ज्याने केली त्याला आपण अल्लाह म्हणतो, गॉड म्हणतो, ईश्वर म्हणतो, प्रभू म्हणतो, भगवंत म्हणतो. वेगवेगळ्या नावा आपण त्याला हाका मारतो. तो एकच आहे, तो एकमेव आहे, तो युनिक आहे, तो कोणी कोणाचा वेगवेगळा नाही. त्याला आपण म्हणा, जर कोणी लोक मानत नसतील तर मी त्यांना म्हणतो की, काही लोक म्हणतात नास्तिकाचा पण भगवान कोणी मानते, मी त्यांना म्हणतो की तुम्ही एनर्जीला तर मानता का नाही. सायन्सनं म्हटलं एनर्जी कॅन नायदर बी कन्व्हर्टेड नॉर बी डिस्ट्रॉइड. द डिवाईन एनर्जी, द सोर्स ऑफ एनर्जी इज अल्लाह, इज गॉड. आपण त्याला अल्लाह आणि इला द गॉड आपण त्याला म्हणतो, परमेश्वर म्हणतो. तो अल्लाह आहे, त्यानं जीवन दिलं, त्यानं या ब्रह्मांडाची रचना केली. या विशाल ब्रह्मांडाचा शेवटचा शिरा सापडत नाही. 4 कोटी प्रकाश वर्ष दूर आपण एक तारा शोधून काढला. आता नासानं परवा एक तारा डिस्कवर केला, आपल्या सूर्याच्या 1,00,000 पटीनं मोठा सूर्य त्यांनी आता शोधून काढलेला. आणि ते म्हणाले की असे कितीतरी सूर्य या आकाशगंगेमध्ये आहेत, त्या सर्वांचा निर्माता तो अल्लाह आहे, तो ईश्वर आहे, ज्याला ज्याची आपण भक्ती करतो, ज्याला आपण मानतो. लक्षात असू दे, तो ईश्वर. त्याला अंग येत नाही, त्याला कोणी पत्नी नाही, त्याला नींद आराम करण्याची गरज नाही, त्याला झोप येत नाही, त्याला जेवणाची गरज नाही. तो आहे अल्लाह, तो अल्लाह. त्यानं या ब्रह्मांडाची रचना केली, त्यानं मनुष्याची रचना केली आणि मनुष्याला त्याच्या भौतिक गरजा पूर्ण करत असताना अन्न दिला, वस्त्र दिला, वारा त्याला, प्रत्येक गोष्ट ज्या गोष्टीची गरज होती ते दिला, पत्न्या दिल्या त्याला, पतीस पत्नी आणि पती जोडपं बनवलं, त्याला सौंदर्य पसंत होतं तरी सृष्टी मनोहारी आणि रंगबिरंगी बनवली. तो अल्लाह. त्याच्याबद्दल सांगितलं गेलं काही पण तकफुरून बिल्लाय बघून तू मम्मा तर तुम्ही त्या ईश्वराचा इन्कार कसा करू शकता, तुम्ही मृत होता. बहुत बडे बडे बातें करते अल्लाह के बारे में, कुठं होता तुम्ही, मृत होता. फह्या तुम त्यानं तुम्हाला जीवन दे, सुम्मा युमी तू कुम तोच तुम्हाला मृत्यू दे, सुम्मा युही तू तोच तुम्हाला पुन्हा जिवंत करेल, सुम्मा इलाही तू जाऊन त्याच्याकडं तुम्हाला परत जायचं आहे. तो अल्लाह आहे, कुणी वेगळा नाही. अच्छा तसं दे, तो अल्लाह ज्याच्याविषयी कुराण असं म्हणतो की अवलम यरवल इन्सान अन्ना खलकनाहु मिन नुत्फती. काय झालं त्या माणसाला की आमच्याविषयी तो शंका घेतोय की आम्ही त्याची निर्मिती कशी केली, पाहत नाही तो. एका वीर्याच्या फुटकीपासून तो टपकवला जातो आईच्या त्याच्या मातेच्या गर्भामध्ये. काय होतास तू आता इतके मोठमोठ्याने गप्पा मारतोस, मोठं भाषण करतोस, काय होतास तो? एक वीर्याची फुटकी होतास जो टपकवली. अवलम यरवल इन्सान अन्ना खलकनाहु मिन नुत्फती फैजा हुआ हसीम उद्दीन. झगडालो असते पण काय, भांडतोस आणि भांडण करतोस आणि आमच्यावर मिसाले ठेवतोस, आमचं उदाहरण प्रस्तुत करतोस. वजरा बनला बसलो व नसिया कल्पव आणि विसरून जर गेलास तुझी उत्पत्ती आम्ही कशी केली. तो अल्लाह आहे, तो जीवन देणारा अल्लाह, कोणी वेगळा नाही. ज्यानं तुम्हाला जीवन देणं तो आहे. तर त्यानं माणसाच्या गरजा पूर्ण केल्या, त्याचबरोबर त्यानं जर हे सांगितलं नाही की या जगामध्ये कसं राहावं, कसं वागावं, तर तो ईश्वरच नाही, तो अल्लाच नाही. मी असं त्यानं त्यासाठी धर्म दिला. धर्म काय, कसं राहावं, माझं नातं माझ्या ईश्वराशी कसं असावं, समाजामध्ये कसं राहावं, आई वडिलांशी माझं नातं कसं असावं, पती पत्नीचे हक्क काय, कर्तव्य काय, समाजाचे एक दुसऱ्यावर हक्क काय, काय कोणते कायदे आणि कोणते नियम मी पाळले पाहिजे, कोणते नियम आहेत की जे मी न पाळले तर माझ्यावर गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. स्वतंत्रता पूर्ण दिले. तर जो धर्म दिला तो प्रत्येक प्राणी जो धर्म होता त्याला आपण मानव धर्म म्हणू, त्याला मानव धर्म. प्रथम पुरुष जो धरतीवर आला त्याचा तोच धर्म होता. आणि जेव्हा जेव्हा याच्यामध्ये बिघाड होतो तेव्हा तेव्हा पैगंबर येत राहतात. हा गीतेमध्ये म्हटलं यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती पर्वत. जेव्हा बिघाड येते तो काय होता, ईश्वर खुद आतो. कुराण म्हणतो की ईश्वर येत नाही. पैगंबर साहेब सांगितले की त्या ईश्वरला याची गरज नाही, इतर बडे ब्रह्मांड तू सांभाळतो. तो माणसामधून चांगले माणूस निवडतो आणि त्यांना आपली दिव्यवाणी प्रदान करतो आणि मग ते येऊन समाजामध्ये ते क्रांती घडवतात, नवीन विचारसरणी समाजापर्यंत ते पोहोचवतात. 1,24,000 पैगंबर आले, 1,24,000.
आणि त्याची शेवटची कडी मोहम्मद पैगंबर साहेब. मोहम्मद पैगंबर साहेब इस्लाम धर्माचे संस्थापक नाहीत, तो धर्म तर तोच आहे. त्या धर्माचं पुनरुत्थान त्यांनी केलेलं, त्याच्यामध्ये जो बिघाड झालेला होता तो बिघाड त्यांनी दूर केला आणि तो संदेश घेऊन आले तो मानवतेचा संदेश. म्हणून पैगंबर साहेबांचे संदेश संपूर्ण मानवतेसाठी, फक्त मुसलमानांसाठी नाही, फक्त अरबांसाठी. धर्म आणि म्हणत होतो धर्म, त्या धर्मामध्ये जो बिघाड केला त्या धर्माच्या मान्यऱ्यांनी केला, स्वतःच्या स्वार्थासाठी केलं. आणि त्यांनी काय केलं, त्या जो ईश्वर होता अल्लाह होता त्याला कुठेतरी बाजूला सारलं आणि त्याच्या जागी तर स्वतः येऊन पडलं. आणि त्यांनी खोटे नाते देव उभं केले आणि त्याच्याद्वारे त्यांनी स्वतःची दुकानदारी चालवली. ते कुणी असू शकते, ते असू शकतील मुल्ला मौलवी पीर फकीर पंडित ब्राह्मण जे कोणी त्याला म्हणत. काय करायचं आहे तुम्हाला, ईश्वरापर्यंत जायचं आहे, दान आम्हाला दे, आमची पूजा करा, आम्ही पोचवू तुम्हाला. हा तुम्हाला काय करायचं, वास्तुशांती इकडं या द्या पैसे. काय तुम्हाला स्वर्गामध्ये पोचवायचं तुमच्या काकांना, बरद्या मग पैसे पोचवतो आम्ही. अंधविश्वास आहे, अंधविश्वास. पैगंबर साहेबांनी काय केलं, त्यांनी एका माणसाचं नातं त्याच्या ईश्वराशी जोडलं आणि मधले जितके एजंट होते, एजंट दलाल प्रत्येकाचा पत्ता करतो. म्हणजे तुम्ही स्वतः ईश्वरापर्यंत पोचू शकता, प्रत्येकाचं नातं त्याच्या ईश्वराशी जोडलं, प्रत्येकानं जावं पोचावं. आणि स्वतः पैगंबर साहेबांनी हे पसंत केलं नाही की कोणी वाकून त्यांना भेटावं. त्यांनी सांगितलं की मनुष्याचा जो सर आहे सजदा हे सिर्फ उसके लिए, हां सल्यूट कर सकते, तुम्ही रिस्पेक्ट करू शकता, आपले जे थोर पुरुष होते त्यांचा आदर केला पाहिजे तुम्ही. परंतु जेव्हा माणूस पूजा करतो आणि अर्चना उपासना भक्तीमध्ये जातो तिथून मग धार्मिक गुलामीची सुरुवात होते. हा संदेश पैगंबर साहेबांनी दिला. या संदेशाचं अवतरण झालं रमजानच्या महिन्यामध्ये, रमजानच्या महिन्यामध्ये आपल्या भाषणाच्या अगदी शेवटच्या त्याच्या बिफोरच्या भागामध्ये मी. आणि